कोरोना महामारीचे संकट किती गंभीर आहे हे अजून देखील काही लोकांना समजले नाही। कोरोनाच्या आजाराने अनेक लोक बाधित झाले व त्यात अनेकांनी आपले जीव गमावे लागले आहे। आजची परिस्थिती किती भयावह आहे हे फोटो बनवणाऱ्या परिवाराकडून समजेल। नंदुरबार येथे नाट्य मंदिर जवळ राहणारे पाटील कुटुंबीय यांचे बजरंग लॅमिनेशन नावाचे फोटो फ्रेमचे दुकान आहे। हा परिवार दरवर्षी मार्च एप्रिलच्या महिन्यात लग्न समारंभ असो किंवा वाढदिवसाचा कार्यक्रम असो यांचे फोटो बनवण्याचे काम करत असायचा, परंतु आज त्यांच्या दुकानात फक्त मृत पावलेल्या लोकांचे फोटो बनवताना दिसत आहे। त्यांच्या सांगण्यावरून रोज 100 ते 125 मृत पावलेल्या व्यक्तींचे फोटो आम्ही बनवत आहोत आणि गेल्या वर्षभरापासून असाच दिनक्रम चालू आहे। या दिवसात लग्न समारंभ किंवा दुसरे आनंदाचे क्षण असो असेच काम येत होते, परंतु गेल्या वर्षभरापासून जे काम आम्ही करत आहोत ते करताना आमचे मन गहिवरून जाते। कोरोनाचे संकट किती मोठे आहे हे यावरून समजते, म्हणून लोकांनी कोरोना आजाराशी असलेले नियम पाळा व आपल्यासोबत परिवाराची काळजी घ्या असे फोटो फ्रेम व्यावसायिक संगीता पाटील यांनी सांगितले आहे। लग्न सराईचे फोटो तयार करत असतो, परंतु यावर्षी आम्ही सर्व मृत्यू झालेले लोकांचे फोटो बनवत आहे। त्याच्यामुळे आम्हाला खूप वाईट वाटून येत आहे। ते फोटो बघून आमचे मन भरून येत आहे की बा असं फोटो व्हायला पाहिजे, परंतु कोरोना काळामुळे खूप वाईट परिस्थिती असणार आहे। आम्हालाही मनाला खूप वाईट वाटून येत आहे। तरी मी सर्व बंधू भगिनींना सांगू इच्छित आहे की बा तुम्ही सर्वांनी आपल्या परिवाराची व आपल्या कुटुंबियांची काळजी घ्यावी आणि आपल्या कोरोना काळाचे पालन करावे, कारण की या वर्षापासून आम्ही या वर्षामध्ये आम्हाला खूप अनुभव आले की कितीक लोकांची बिचाऱ्यांचे मृत्यू झाले आणि कितीक असे दवाखान्यातून परतच नाही आले की बा ते घरी अपेक्षा असल्या घरी येऊ किंवा पण परिवारासोबत राहून